नमस्कार अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती अतिशय खळबजनक आरोप केले आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विदेशामध्ये प्रचंड मोठा काळा पैसा असल्याचे माझ्याकडे पुरावे आहे आणि ते मी लवकरच ईडीला देणार असल्याचं म्हणत रवी राणा यांनी राजकीय एकच खळबळ उडावून दिले आहे तर मित्रांनो वडेश्वरपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करला मात्र अजिबात विसरू नका उद्धव ठाकरेंची कुठे कुठे किती किती प्रॉपर्टी आहे त्याची संपूर्ण यादीत माझ्याकडे आहे ती यादी मी त्या कालावधीमध्ये ईडीला देणार असल्याचं यावेळी आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे आमदार रवी राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी यापूर्वी सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं आहे कोरोना संकटाच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्र्यांकडून माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती त्यावरती देखील नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवरती जोरदार हल्ला चढवला होता लॉकडाऊनला प्रशासन सर्वस्वी जबाबदारी आहे असं म्हणता येणार नाही ज्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करत आहे नियम पाळत नाही त्यामुळे लॉकडाऊन अपेक्षितच आहे मात्र लॉकडाऊन जाहीर करत असताना सर्वसामान्य नागरिकांनी शेतकऱ्यांना वीज बिल माफी देणं सरकारचं कर्तव्य आहे याआधी देखील माझे कुटुंब माझी जबाबदारी आहे आणि आता फक्त माझी जबाबदारी म्हणून सरकारला हातवर करता येणार नाही अशी टीका नवनीत राणा यांनी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता त्याचबरोबर खासदार नवनीत राणा यांचं जात वैधता प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलं होतं त्याबाबत आता सर्व उच्च न्यायालयाने राणा यांना दिलासा दिला, दिला आहे असं असलं तरी देखील आपल्या विरोधामध्ये राजकीय खिचडी शिजत आहे आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करत असल्यामुळेच आपला आवाज दाबण्याचं काम हे केलं जात असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी शिवसेनेवरती केला आहे त्याचबरोबर आगामी कालावधीमध्ये निश्चितपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा घोटाळा संपूर्ण जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नसल्याचं देखील यावेळी राणा यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो आमदार रवी राणा यांच्या भूमिके त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून दरोनो नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील